वाह वाह वाह, आणि मुबलक जागा आहे हो, फार मस्त. काय ह्याला का? अच्छा हा हा, तो अमेझॉन अमेझॉन वर. हा हा, आमचे अमेझॉनचे मेंबर्स आहेत. वा वा वा, मस्त. मगाशी म्हटलं ते पपईतलं नर झाड. अच्छा अच्छा, मग याला काय उपयोग आहे? मग काय उपयोग मला नंतर काय करायचं? हा, कालच दाखवलंय ते. कट करायचं? कट नाही, त्याला हे टाकायचं, काड्या टाकायच्या प्लस मध्ये. बर, एक वरती आणि त्याच्यावरती अशी आडवी टाकायची. आणि ती उगवते? हा, मग नंतर मग त्या नर झाडाचं मादी झाड. असं केलंय का तुम्ही? मी केलं नाही, मी युट्यूबला बोलली. मग एकदा करा ना सर. थोडं अजून वाढलेलं. अच्छा, थोडं वाढलं. अच्छा, कशावर ओळखता तुम्ही? नर झाडाला फक्त फुलं येतात, गुच्छानी फुलं येतात. अच्छा, मादी झाडाला एकच फुलं असतं. क्या बात. अच्छा, हे माहित नव्हतं. झाडाला जी गुच्छानी फुलं यायला सुरुवात होतात ते नर झाड. बर बर, ओके. हे झाड कुठले फुलांचं नाव नाही माहिती, असं शोचं झाड. अच्छा अच्छा, छान आहे. मलाही माहित नाही. छान आहे. आणि इथं मात्र ऊन बिन बऱ्यापैकी मिळत असणार आहे. ऊन पाऊस सगळंच. ते सुपारीची झाड आहे का सगळी? ती सुपारीची चार. अच्छा, एक दोन तीन. काय कोकणातली वगैरे आणली असं काही वगैरे? बर बर. तुमचं तिकडं मित्र माझा मित्र आहे, तिकडचं काय संबंध? एक दोन वेळा जात असतो. बर बर. पण फक्त मला नाव माहित होत. कुठले म्हणला तुम्ही? पारिजात. पारिजात, ओके. आणि सडाई पडलेला आहे. अरे हा, अच्छा, हे माहित आहेत की मला. हा, मला म्हणजे हे आपल्या संवर्धन मुळे थोडं म्हणजे थोडं थोडं कळायला लागलेलं आहे. हे रुद्राक्षाचं. अरे वा वा, रुद्राक्षाचं फार अट्रॅक्शन लोकांमध्ये. ते रुद्राक्षाचं का? त्याला आले का आतापर्यंत? अजून नाही. अजून नाही. किती वर्षांनी लावून? मला साडेतीन चार वर्ष झाले. बर, मग साधारण किती वर्षांनी येतात? साधारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही लावल्यानंतर, म्हणजे त्यांच्याकडे आधी साधारण वर्ष दीड वर्षाचं रोप होतं, पण ते म्हटले की तुम्ही तुमच्या इथे नेऊन लावल्यानंतर सहा वर्षांनंतर त्याला फळ यायला सुरुवात. बर, आता अजून एक वर्ष दीड वर्षामध्ये एखाद्या वेळेस येऊ शकतं. ओके, आणि म्हणजे तुम्ही कुठून आणलं होतं हे? हेही मी रत्नागिरी दापोलीवरनं आणलो, कोकणात. अच्छा, मिळतं तिकडं? मिळू शकतं. बर, हे मागं काहीतरी वेलीसारखं असं खाली उतरले बघा तुमच्या ह्याला. अंबरगिया कॉक्सिनिया म्हणून झाड आहे. बर बर, हे सुंदर असं वेलीसारखं. क्या बात आहे. म्हणजे ऑर्चिड वगैरे प्रकार नाही ना? नाही नाही, ह्याचा जर मांडव घातला. अच्छा, हे सगळं असं झुमरासारखं लोभ. क्या बात आहे, क्या बात. त्याच्यामधनं आता हे मांडव घालायला मला इकडे जमलं नाही, त्यामुळे मी तो असा वर चालवला. बर बर बर. आई, मी कोकणातलं दापोलीतलं आणलं. काय आणलं? झाड आणलं का कसं लागतं? हे रोप आणलं होतं. रोप आणलं होतं. मग पुढे वाढवलं नाही हे? म्हणजे आणखीन वाढतं ना? हे नारळाच्या झाडापर्यंत मल्टीप्लाय मल्टीप्लाय केलं का? मल्टीप्लाय तर ऑटोप खालनं त्याला फुटवे येत जात. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता फक्त खालनं येत जात. एवढे आले ते सगळे त्याचे. आता इथे एक त्याचं मेन लावलं होतं, आता हे इकडे एक गेलं, आता हे मेन इथं दुसरं निघालं, अजून तिकडे पलत निघत चाललं. बर 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 बर. हा, म्हणजे इकडचं सगळं भरून जाईल आता. ओके ओके ओके, छान आहे. म्हणजे हे प्रकारच वेगळा आहे, वेहलीचा आणि याचा प्रकारच वेगळा. काय म्हणलं नाव? काय म्हणलं? अंबरगिया कॉक्सिनिया. आणि आपल्या साध्या भाषेमध्ये? साध्या भाषेमध्ये नाव मलाही माहित नाही, मी त्याला लष्कर म्हणतो. मी कुठे लक्षात राहणार? लष्कर म्हणतो मी आपलं मराठी नाव. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. काहीतरी असेल मराठी नाव असेल आपल्याला माहित नाही. पण म्हणजे भारतातलंच आहे का कोकणातलंच आहे का बाहेरचं आहे? नाव तर वेगळं वाटतं. शास्त्रीय नाव बरीचशी वेगळी असतात. बर बर बरोबर. अच्छा, हे शास्त्रीय नाव आहे का? हा 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 हा, हनुमान दर्शन, छान वाटत.